डाउनलोड द Z5 ऍप नाउ. सध्या चर्चा आहे ते शाहीर साबळे यांच्या आयुष्यावरील महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची. येत्या 28 एप्रिलला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलाय. तर त्यांची लेख सना शिंदे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आपल्या दिसणार आहे. सना सोबतच अभिनेता अंकुश चौधरी आपल्याला शाहीरांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. सिनेमाची टीम सध्या सगळ्यात शो मध्ये हजेरी लावते. प्रत्येक वेळी शाहीरांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. तर नुकतंच या सिनेमाच्या टीमने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शो मध्ये हजेरी लावली. त्यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडिया नसून सुद्धा बाबा प्रसिद्ध होते. ते गाडीतून उतरले की अख्खा गाव त्यांच्या भोवती जमा व्हायचा याचा किस्सा सांगितलाय. काय म्हणाले केदार जाणून घेऊया. आम्ही जेव्हा लोकधारा करायचो ना तेव्हा एका गाडीतून कुठल्याही गावात गेल्यानंतर आमच्याकडे कुणी सेलिब्रिटी नव्हतं. एक शाहीर साबळे नाव सोडलं होतं पण त्या माणसाचा असा पाय त्या गाडीतून बाहेर उतरल्यानंतर अख्खं गाव त्यांना भेटायला यायचं. बरं, त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, त्यावेळी एवढी चॅनल्स नव्हती. फक्त त्यांचा आवाज लोकांनी रेडिओच्या मार्फत कानात साठवून ठेवला होता. तो हा जो इम्पॅक्ट आहे ना एखाद्या माणसाचा, तो बघितल्यानंतर मला असं वाटतं की दिस इज कॉल्ड सेलिब्रिटी. पर ही सेलिब्रिटी अशी होती की जेव्हा आमचा प्रयोग सुरू व्हायचा पडदे पण लावायचे तेच ना हो. आम्हाला वाटायचं की आता बाबा मोठा माणूस आहे ना, पडदे बांधायचं काम पण बाबाच करायचे. आणि त्यांची जी गाठ होती ना मारायची ती अशी असायची ना की आम्हाला असं वाटायचं की काय माणूस आहे यार. तुम्हाला केदार यांनी सांगितलेला हा किस्सा कसा वाटला आणि महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.